तीन चार दिवसात माझी प्रकृती बरी वाटू लागली। त्या मुदतीत ठकीचा माझ्यावर कडक पहारा असे। विशेषतः संध्याकाळच्या वेळी नाना भेटावयास येत असे, त्यावेळी ती क्षणभर सुद्धा इकडची तिकडे होत नसे। नानाबरोबर बोलण्याचे काम बहुतेक तीच करीत असे। मला बोलायची बंदी केली आहे असे ठकीने सांगितल्यामुळे नाना बराच अस्वस्थ झाला होता। माझी प्रकृती काहीतरी विशेष बिघडली आहे असा त्याने समज करून घेतला होता। पण ठकी या बाबतीत त्याला धीर देत असे आणि तेवढ्यावरच समाधान मानून घेऊन तो निघून जात असे। मी अगदी अधीर झाले होते आणि ठकी तर शक्य तितकी खंबीर राहण्याचा प्रयत्न करीत होती। ज्यावेळी मला बरे वाटू लागले, बरीच ताकद आल्यासारखी वाटली, त्यावेळी ठकीने आपण होऊनच आपली हकीकत सांगण्याचा एके दिवशी प्रारंभ केला। तिचे आयुष्य मोठे दुःखमय झाले होते। 12व्या वर्षी तिचे लग्न झाले। शाळा सोडण्याची तिची इच्छा नव्हती, पण लग्न झाल्यानंतर शाळेत जाणे अशक्य होऊन बसले। उच्च वर्णाच्या सुनांना त्या काळात शाळेत जाता येत नव्हते। त्या काळात एका तेल्याच्या सुनेला ते कसे साध्य झाले असते। तिची बरीच वर्ष सासरी गेली। तिचा नवरा मुंबईतील एका छापखान्यात अगदी लहानपणापासून कंपोझिटरचे काम करीत असे। त्याला घरी येण्यास क्वचितच रजा मिळत असे। कंपोझिटरचा पगार म्हणजे रोजमुरा आणि त्यामुळे रजा घेणे म्हणजे पगार न मिळणे। असे असल्यामुळे तितकी जरुरी असल्याशिवाय तो रजा घेत नसे। सणासुदीच्या दिवशी ज्यावेळी तो रजा घेऊन येई, त्यावेळी ठकी बहुतेक माहेरी गेलेली असे। अशा रीतीने कित्येक वर्षेपर्यंत त्यांची तोंड ओळख सुद्धा झाली नाही। मुंबईत बिराड करण्याइतका पैसा मिळाल्याशिवाय ठकीला तिकडे घेऊन जाणे अशक्य झाले होते। तिच्या सासऱ्याचा तेलाचा धंदा चांगलासा चालत नव्हता। मुलाने मुंबईहून पैसे पाठवावे, त्यावेळी कुटुंबाचा चरितार्थ चालवावा अशी त्याची गृहस्थिती होती। जसजसे जास्त दिवस जाऊ लागले, तसतशी जास्त रक्कम मुंबईहून येण्याऐवजी अधिकाधिक घटू लागली। ठकीच्या सासऱ्याला संशय आला आणि मुंबईला जाऊन मुलाची परिस्थिती त्याने प्रत्यक्ष पाहिली। तपास करता त्याला असे आढळून आले की त्याला चांगला पगार मिळत असूनही तो उधळमाधळ करीत होता। बिराड करणे त्याला अशक्य नव्हते। सर्व प्रकारची व्यसने स्वीकारून तो बसला होता। ठकीच्या सासऱ्याने पोक्त विचार केला आणि ठकीला मुंबईला नेऊन त्याच्या हवाली केले। आता बिराड केल्याखेरीज गत्यंतरच नव्हते, पण ठकीचे फार हाल होऊ लागले। रोज संध्याकाळी दारू पिऊन तो तिला मार देत असे। ठकी अगदी वैतागून गेली। या सुमारास केव्हा तरी मी जाऊन तिचा तपास केल्याचा पत्ता लागल्यामुळे त्याने त्याच दिवशी बिराड बदलले। या त्याच्या अकारण दुष्टपणामुळे ठकीला चीड आली। तीही त्याच्याशी बेमुवर्तीने वागू लागली। या यातनेच्या काळात तिला एक मात्र सौख्य मिळत होते, ते वाचनाचे। तिचा नवरा ज्या छापखान्यात काम करीत होता तो छापखाना फार प्रख्यात होता। त्यातील पुस्तके तो घरी आणून टाकीत असे। तो जी पुस्तके आणीत असे ती ठकीला वाचण्याची आवड होती म्हणून नव्हे, तो ती आणून चोरून विकीत असे। दारूच्या व्यसनापायी नेहमीच पैशांची तंगी असे, म्हणूनच तो या अशा चोऱ्या करीत असे। पण त्यामुळे ठकीची वाचनाची सोय झाली होती। किती पुस्तके चोरून आणली याचा काटेकोर हिशेब न ठेवल्यामुळे ठकीने दृष्टीआड केलेल्या एखाद दुसऱ्या पुस्तकाचा त्याला पत्ता लागत नसे। एके दिवशी या चोऱ्या उघडकीस आल्या। पुस्तकाबरोबरच छापखान्यातील लोकांच्या खिशातील पैशाची पाकिटे आणि घड्याळे चोरल्याचे साबित झाले आणि या गुन्ह्याबद्दल त्याला 1 वर्षाची शिक्षा झाली। ठकी पुन्हा माहेरी आली। तिला सासरी जाता आले असते, पण तिच्या पुढील बेताला ते विघातक झाले असते। माहेरी आल्यावेळी ती नागू तेल्याला त्याच्या धंद्यात मदत करू लागली। कसे बसे वर्ष निघून गेले। तुरुंगातून सुटून येताच तिचा कब्जा घेण्यासाठी तो स्वतः आला। ठकीने मनाचा निर्धार केला होता। वकिलाची सल्ला घेण्यात आली, नोटीस दिली आणि ठकीने काडीमोड मिळवली। नागू तेल्याचा धंदाही दिवसेंदिवस बसत चालला होता। त्याच्या वृद्धापकाळी आपल्या पोषणाचा भार त्याच्यावर टाकणे ठकीला दुस्सह झाले होते। स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतके साधन ठकीपाशी नव्हते। तिने पूर्ण विचार करून पाहिले। पुन्हा लग्न करण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता, पण या लग्नाच्या वेळी मात्र चांगला मागला पुढचा विचार केल्याशिवाय गोत्यात पडायचे नाही असे तिने ठरवले। तिच्या जातीच्या दृष्टीने त्यात काहीच वावगे नव्हते। ती गंधर्वाचा नवरा करणार आहे असे कळताच तिला मागण्या येऊ लागल्या। त्यातून मुंबईतल्या परिचित झालेल्या एका विधूर कंपाऊंडरची मागणी तिने स्वीकारली। त्याचे नाव सोंडबा रहाटे असे होते। पुरेसे शिक्षण न मिळाल्यामुळे त्याने कंपाऊंडरची नोकरी जरी पत्करली होती, तरी ब्रँडले नाईट स्कूलमध्ये जाऊन तो मॅट्रिकचा अभ्यास करीत होता।
ठकीचे आणि त्याचे लग्न झाले त्याच वर्षी तो मॅट्रिकची परीक्षा पास झाला. त्यानंतर त्याने मेडिकल कॉलेजात प्रवेश केला. जात्याच त्याला शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने ठकीलाही शाळेत घातले. शिकवण्या पत्करून तो कसाबसा चरितार्थ चालवीत असे. उच्च महत्वाकांक्षेसाठी चाललेल्या या त्याच्या धडाडीमुळे ठकीला त्याच्याबद्दल अभिमान उत्पन्न झाला होता. त्या अभिमानाच्या आधारावर तिने सर्व प्रकारचे सांपत्तिक क्लेश सहन केले. सांसारिक दृष्टीने हा तिचा काळ जरी मोठा अडचणीचा गेला तरीही एकमेकांची मते जुळत असल्यामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीत झगडण्याची उभयतांची तयारी असल्यामुळे ती सांसारिक दुःखे त्यांच्या समाधानाआड आली नाहीत. क्रमाक्रमाने परीक्षा देत तो LM&S झाला. त्या सुमाराला व्हर्न्याक्युलर फायनलची परीक्षा देऊन ठकीही रात्रीच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागली होती. दिवसा तिने मास्तरणीची नोकरी पत्करली होती. सोनबानेही एका डॉक्टरच्या हाताखाली पगारी मदतनीस या नात्याने धंद्याला सुरुवात केली होती. या दगदगीच्या काळात ठकीला घरी फारच थोडा वेळ मिळत असे, म्हणून तिने आपल्या बिराडात चुलीला रजा दिली होती. त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका गरीब मराठ्याकडे त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. पांढरपेशे लोकात या अशा प्रकारची व्यवस्था होऊ शकत नाही, पण बोर्डर्स घेण्याची ही परदेशातील चाल मुंबईतील खालच्या वर्गाचे समजले जाणाऱ्या लोकात सरसहा आहे. त्यामुळे या लोकांच्या वस्तीतून मुंबईत खाणावळी क्वचितच दिसून येतात. असे जेवण करी घेतल्यामुळे उभय पक्षांची सोय होते. अशा व्यवस्थेत जेवणाचा दर खाणावळीतील जेवणाच्या दरापेक्षा कितीतरी पटीने कमी पडतो. 4-6 माणसांच्या जेवणात एखाद दुसऱ्या जेवणकऱ्याचे जेवण सहज निभावून जाते. त्यामुळे मिळालेली जेवणावळ खाणावळीच्या मानाने कमी असली तरी कुटुंबातल्या पारंपरिक हिशोबामुळे 50% पर्यंत फायद्यात पडते. ज्या कुटुंबात ठकी नवऱ्यासह जेवायला असे त्या कुटुंबातील माणसेही मोठी सच्छील होती आणि या उभयतांवर त्या सर्वांचे फार प्रेम होते. सोनबा डॉक्टर असल्यामुळे दुखण्या वाहण्याच्या वेळी त्याचा फार उपयोग होत असे. मुंबईच्या रहाटीप्रमाणे तोही एक मोठा फायदा होता. शिवाय फावल्यावेळी ठकी त्यांच्या मुलांना शिकवीत असे. घरी मास्तर ठेवण्याची श्रीमंती भाग्य ठकीच्या कृपेने लाभले असे कृतज्ञतापूर्वक उद्गार ती मंडळी वारंवार काढीत. इंग्रजी 3-4 इयत्ता झाल्यावर मॅट्रिकचा नाद सोडून ठकीने नर्सिंग कोर्स पत्करला. 2 वर्षापूर्वी ती नर्सची परीक्षा पास झाली होती. सोनबानेही स्वतःचा दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण भांडवलाचे जमेना. त्यावेळी आजच्यासारखी जिकडे तिकडे केमिस्टची दुकाने नसल्यामुळे डॉक्टरलाच डिस्पेन्सिंगचे खाते ठेवावे लागे. ते ठेवण्या इतका पैसा हाताशी नसल्यामुळे दुसऱ्याच्या दवाखान्यात त्याला नोकर या नात्याने राहणे भाग आले होते. त्याच्या महत्वाकांक्षी वृत्तीला ते रुचेना, म्हणून चांगल्या भरभक्कम पगाराची नोकरी झांजीवार येथे मिळाल्यामुळे ठकीला नर्सची नोकरी लागताच तो तिकडे निघून गेला होता. त्याच मराठ्याच्या कुटुंबात ठकी अजूनपर्यंत राहत होती. पहिल्या लग्नाचा काल यातनेत आणि विटंबनेत गेला. त्याच्या हातून मिळणाऱ्या माराच्या प्रसादामुळे तिची लहानपणची धडधाकट प्रकृती खालावली गेली होती. पुढे त्याला शिक्षा झाल्यावर काडीमोड करून घेण्याच्या प्रकरणात तिला मानसिक त्रास फार झाला. तिच्या परिस्थितीतल्या इतर कुठल्याही तेलाच्या मुलीला असा मानसिक त्रास झाला नसता. पांढरपेशी लोकांच्या सहवासाने तिचे मन हळवे झाले होते. तिच्या बापाची गृहस्थिती जर सुखासमाधानाची असती तर तिने गंधर्वाचा नवरा केलाही नसता, इतकी तिची वृत्ती पांढरपेशी बनत चालली होती. पण परिस्थितीमुळे हा तिचा उसना पांढरपेशीपणा निघून गेला. जातीतील रूढीमुळे जीव सवलत कायदेशीर रीतीने आयतीच मिळू शकत आहे, तिचा फायदा का घेऊ नये असे तिला वाटले. पांढरपेशीपणाच्या खोट्या अभिमानामुळे उच्च वर्णीयातील कितीतरी विवाहित बायकांचे अकारण हाल होत असल्याचे जेव्हा तिला दिसून आले तेव्हा शूद्रकुळात जन्म लाभल्याचा तिला एक प्रकारे अभिमान वाटला. आणि म्हणूनच त्या शूद्र रूढीचा फायदा घेऊन तिने पुन्हा लग्न केले. ते लग्न सुखाचे झाले खरे, पण सांपत्तिक दुस्थितीमुळे पहिले दिवस फार कष्टात काढावे लागले. पहिल्या नवऱ्याने एके दिवशी तिला मार दिल्यामुळे तिच्या गर्भाशयाला काहीतरी इजा झाली होती, त्यामुळे तिला वारंवार पोटात वेदना होत असत. त्यासाठी ऑपरेशन करावे लागले. त्या ऑपरेशनमुळे तिचे दुखणे बरे झाले, पण सर्वसाधारण प्रकृती दुबळी झाली. त्या दुबळ्या प्रकृतीतच तिने अभ्यासावर झोड घेतली. मनाच्या उल्हासामुळे तिची मुद्रा जरी सतेज दिसत असे तरी तिच्या देहात पुरेसे त्राण नव्हते. काबाड कष्ट करावे न लागल्यामुळे तिचा बांधा पांढरपेशांच्या वळणावर गेला होता.
पण नर्सचा कोर्स घेतल्यापासून तिला जे शारीरिक क्लेश काढावे लागले त्यामुळे तिच्या अंगी काटकपणा आला होता. नर्सची परीक्षा पास झाल्यावर उभयता सुखाने संसार थाटून राहू असे बेत तिने आखून ठेवले होते. पण सोनबाला झांजीवारला जावे लागल्यामुळे ते बेत तिथल्या तिथेच राहिले. झांजीवारला जाऊन बिराड करण्याइतकी त्यांची परिस्थिती नव्हती. 4-2 वर्षात तशी वेळ येईल अशी त्या उभयतांनाही आशा होती. पण आज मात्र तिला दुसऱ्याच्या घरी एकलकोंडे जीवन कंठण्याखेरीज गत्यंतर नव्हते. सर्व बाजूंनी सर्व गोष्टीचा विचार करता तिचे आयुष्य दुःखमय झाले असेच म्हणणे भाग होते. पहिले लग्न तर क्लेशाचेच झाले, दुसऱ्या लग्नात सुख झाले, पण परिस्थितीमुळे समाधान मिळाले नाही. अतएव तिचे आयुष्य सुखासमाधानाचे झाले नाही. मी माझी हकीकत ठकीला सांगितली. आईचा मृत्यू आणि दादाची उपेक्षा याखेरीज माझ्या आयुष्यात दुसरा कोणताच दुःखाचा भाग नव्हता. माझे लग्न समाधानाचे झाले होते. माझ्या लग्नामुळे मला स्वतःला असा काहीच त्रास झाला नव्हता. नानाला स्वार्थत्याग करावा लागला. घरदार आप्त स्वकीय सोडावे लागले ते माझ्या लग्नामुळेच. हे जरी खरे होते तरी त्याची आज मला स्वतःला काहीच नव्हती. अतएव माझा संसार सुखाचा होता आणि समाधानाचाही होता. दोघींच्या चरित्राचा अशा प्रकारे आम्ही पडताळा पाहिला आणि एकंदरीत आम्ही जगाच्या दृष्टीने सुखी गणले जाऊ असे ठरवले. मी BA झाले आहे हे कळल्यावर ठकीने विचारली, कशासाठी तू BA झालीस? उत्तर देण्याची मला खरोखर पंचाईत पडली. मी स्पष्टपणे तसे तिला सांगितले. मी म्हटले, खरोखरच या गोष्टीचा मी विचार केला नाही. बाप श्रीमंत आणि अधिकारी असल्यामुळे मी शाळेत जात होते. आईचे त्या कामी उत्तेजन होते. क्रमाक्रमाने मी परीक्षा पास होत गेले आणि मॅट्रिक झाले. संस्कृतची स्कॉलरशिप मिळाली त्यामुळे कॉलेजात जायला उत्तेजन मिळालं. स्कॉलरशिप मिळाली नसती तरी मी कॉलेजात गेले असते. स्कॉलरशिप मिळाल्यानं कॉलेजात जायला एक प्रकारचा दुजोरा मिळाला एवढेच. परिस्थितीची अनुकूलता होती म्हणूनच मी BA पर्यंत मजल मारली. MA च्या अभ्यासाला लागले ती तरी नुसत्या क्रमामुळंच. आई गेली, मी निराधार झाले आणि ती निराधार स्थिती मला जाणवू लागली. त्यामुळेच मी लग्नाच्या मोहाला बळी पडले. लग्न झाल्यानंतर MA होण्याच्या कल्पना अंधुक होऊ लागल्या. परीक्षा देण्याचा उत्साह सांसारिक सुखाच्या जाणीवेनं हळूहळू मावळत चालला. दाम्पत्य सुखात मी गुरफटून गेले. आयुष्याला काहीतरी ध्येय असतं याची विस्मृती झाली. मी परीक्षा का दिली याचा अजून माझा मलाच उलगडा होत नाही. पुरुषांशी स्पर्धा करण्यापलीकडे त्यात दुसरा मोठासा काही हेतू होता असं या क्षणी मला वाटत नाही. त्यावेळी तो नुसता एक कैफ होता. त्या कैफाच्या भरात मी नुसत्या परीक्षा देत सुटले होते. BA होऊन पुढं काय करायचं हे काहीच ठरलं नव्हतं. त्याचा विचार केला नव्हता. तुझं तसं नाही. मास्तरणीचा धंदा पत्करण्यासाठी तू व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा दिलीस. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी तू मास्तरणीचा धंदा पत्करलास. नर्सिंगचा कोर्स घेण्यासाठी तू इंग्रजी शिक्षण घेतलंस आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तू नर्सिंगचा कोर्स घेतलास. तुझ्या शिक्षणाच्या कार्यक्रमाला काहीतरी ध्येय होतं. मी नुसती अनुकूलता होती म्हणून शिक्षण घेतलं. आता तुझ्या प्रश्नामुळे हे माझ्या ध्यानी येत आहे. त्यावेळी मी नुसती मोकाट परीक्षा देत होते एवढंच. लग्न झाल्यानंतर तर ध्येयाचा काही विचार ध्यानी मनी सुद्धा राहिला नाही. आता मला वाटू लागतं की त्यावेळी सुखाचं वाटणारं ते जीवन मरतुकडं होतं आणि आता तर ही मी आई झाले. माझ्या आईपणाची आठवण देण्याकरता की काय मुलगी पाळण्यात रडू लागली. ठकीने चटकन उठून दुधाची बाटली तिच्या तोंडाला लावली. विचारांची साखळी तुटली आणि त्यामुळेच आमच्या चर्चेची बैठक विस्कटली. बोलण्याचा प्रयत्न केला तरी प्रश्न सुचेना. ठकी ही गंभीर झाली होती. इतक्यात डॉक्टरांनी हाक मारल्यामुळे ती निघून गेली. मी पाळण्यातील मुलीकडे पाहत बसले. तिच्याकडे पाहत असताना माझा प्राण डोळ्यात आला होता. चटकन उचलून हृदयाशी कवटाळून तिचे पटापट मुके घ्यावे असे मला वाटत होते. पण अजून मला तिला धड सावरताही येत नव्हते. मला शिरींची आठवण झाली. आईबरोबर भांडून ती माझ्याकडे आली होती. आईचा तिला राग आला होता. पण त्या रागाच्या भरात मातृप्रेमाचा जिव्हाळा उत्पन्न होऊन ती पुन्हा आईला भेटायला गेली आणि समेट करून आली. माझ्या आईचीही मला आठवण झाली. मी अशीच पाळण्यात असेन आणि तीही माझ्याकडे केव्हा तरी पाहत राहिली तर नसेल. आईचा सर्व उपदेश आठवू लागला. चिपळूणला तिने दिलेला मार, त्यानंतर केलेली समजूत, ठकीची मागितलेली क्षमा,
त्या चिमुकल्या जीवाच्या दर्शनाने या साऱ्या गोष्टी कल्पनेच्या तंद्रेत प्रत्यक्ष होऊ लागल्या. इतक्यात दरवाजा उघडून एक नर्स आत आली आणि तुमच्या नर्सनी सांगितलं आहे असे म्हणून आ पसरून तशीच थांबली. मला ही ओळखीची चुणूक लागली. तिच्यात फारच फरक झाला होता. थकी इतक्या लवकर मी तिला ओळखले नाही. नुसती मनोमन साक्ष पटली. ह्या साक्षीच्या अंदाजाने मी उद्गारले. कोण बनी? ती नुसती माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मला वाटले मी चुकले तर नाही.